भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वातील नवी मुंबईमध्ये महायुतीचा झालेला प्रभावी आणि नियोजनबद्ध निवडणूक प्रचार ठरला निर्णायक. महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांचा झाला दणदणीत विजय. ठाणे लोकसभेवर फडकला महायुतीचा विजयी झेंडा. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी नरेश मस्के यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली. त्या दिवसापासून मतदानाचे दिवस हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उरले होते. त्यामुळे मस्के यांना नवी मुंबईतील मतदारांपर्यंत पोहोचवणे हे एक प्रकारचे चॅलेंज होते. मात्र नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान करण्याचे व्रत घेतलेल्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी हे चॅलेंज स्वीकारले व ते कामालाही लागले. लोकनेते आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आणि ऐरोली विधानसभा निवडणूक प्रमुख सागर नाईक यांच्या नेतृत्वात ऐरोली विधानसभा क्षेत्रात महायुतीचा व्यापक प्रचार करण्यात आला. तर जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्र पिंजून काढण्यात आले. 802 बूथ स्तरापासून सुरू झालेला हा निवडणूक प्रवास भव्य प्रचार यात्रा, प्रचार फेऱ्या, प्रभाग आणि मंडळ निहाय बैठका, कॉर्नर सभा, घरोघरी संपर्क असता विस्तारत गेला. 200 पेक्षा अधिक निवडणूक प्रचाराच्या बैठका आणि प्रचार फेऱ्या, प्रचार यात्रा, बाईक रॅली असा प्रचारही झाला. रोजच्या प्रचाराची आखणी यासाठी अनेक बैठका झाल्या. बूथ समिती, शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, सुपर वॉरियर्स यांच्यासह हजारो कार्यकर्ते संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी अविश्रांत मेहनत घेतली. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी असह्य उकाड्यातही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कार्यरत होते. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात झालेल्या नियोजनबद्ध आणि प्रभावी प्रचारामुळे ठाणे लोकसभेत महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांचा विजयाचा मार्ग सुकर व सोयीस्कर झाला असे बोलल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.